नाशिक मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला। प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर मनपानं कारवाई सुरू केली आहे। मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिकेनं कारवाई सुरू केली आहे। मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची थेट रुग्णालयात रवानगी केली जाते। कोणत्याही चाचणीशिवाय अशा नागरिकांना थेट रुग्णालयात दाखल केलं जातं। मास्क न वापरणाऱ्या नागरिकांसाठी महानगरपालिकेनं अनोखी कारवाई सुरू केली आहे। नाशिक मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं काळजी घेतली जाते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नेमकी काय स्थिती आहे नाशिक मध्ये? सातत्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय। खरं तर मागच्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे। जर अगदी मागच्या 24 तासांचा जर आपण विचार केला तर 2100 अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। खरं तर म्हणजे कोरोनाची जी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत होती तीच लाट आता आलेली आहे। त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रस्त्यावरती उतरलेला आहे। कालच रात्रीच्या वेळेस नाशिक पोलीस आयुक्त जे दीपक पांडे यांनी नाशिकच्या मुख्य बाजारपेठेमध्ये ज्या इथे येऊन तिथे रस्त्यावरती फेरफटका मारला। जे लोक कोरोनाचे नियम पाळत नाहीत अशा काही लोकांवरती कारवाई करत मास्क असेल किंवा इतर जे सगळे नियम पाळण्याचं आवाहन केलं आणि त्याच पद्धतीने प्रशासनाचे सुद्धा सगळे वरिष्ठ अधिकारी रस्त्यावरती आहेत। मुख्यतः जे मास्क वापरत नाहीत अशा नागरिकांवरती मनपा प्रशासन आता ज्या अनोखी कारवाई करत आहे। या लोकांना थेट रुग्णालयात नेऊन या लोकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे। अशा पद्धतीची कारवाई एकूणच चालू आहे। जर कालचा विचार केला तर 145 लोकांची कोरोना चाचणी केली आणि यामध्ये 2 जण हे पॉझिटिव्ह आलेत आणि हे 2 जण जे आहेत मास्क वापरत नव्हते। त्यामुळेच कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव हे एकूणच नाशिकमध्ये वाढत आहे अशा लोकांमुळे जे मास्क वापरत नाहीत, म्हणून अशा पद्धतीची कारवाई मनपा प्रशासन आता करत आहे। आणि एकूणच जर आपण विचार केला तर नक्कीच प्रशासनाची चिंता वाढलेली आहे। जे अगदी 50-80 रुग्ण नाशिकमध्ये भेटत होते अगदी मागच्या महिन्यामध्ये, तो आता आकडा थेट 2100 पर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे हे आता कोरोना प्रादुर्भाव कशा पद्धतीने कमी करायचं ते आता प्रशासन विचार करत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वाची बैठक जी आहे पार पडणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आणखीन काही कठोर निर्णय प्रशासन घेईल अशा पद्धतीचं सुद्धा एक अंदाज आहे। लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये काही नव्याने निर्णय घेतले जातील का? नवीन नियमावली जारी करण्यात येईल असं काही आता चित्र आहे का? खरं तर अजून तरी तसं वाटत नाहीये, कारण लॉकडाऊनचा जो पर्याय तो प्रशासनाने अगदी लास्टला ठेवलेला आहे। जे आता काही दिवसांपूर्वी जे निर्बंध लावलेले होते कठोर निर्बंध, ते आणखीन कठोर करण्यात येईल अशा पद्धतीची एक माहिती आहे। आणि पालकमंत्री खरं तर कोरोनाच्या विळख्यात सापडलेले होते, ते पहिल्यांदाच आज नाशिकमध्ये आलेले आहेत कोरोनामुक्त झाल्यानंतर। आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये काय निर्णय होतात त्याकडे सुद्धा लक्ष आहे। धन्यवाद किरण आपण दिलेल्या या माहितीबद्दल। आपण पाहतो आहोत की नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढतोय। या विरोधात नाशिकमध्ये पालिकेनं आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे।